ज्यात देशाच्या राजकारणात सुशिक्षित आणि संस्कारी तरुणांचा सहभाग असतो तो देश वेगाने प्रगती करतो. अलीकडच्या काळात तरुणाई बद्दल अनेक मत आणि मतांतर समाजात पाहायला मिळतात. व्यवस्था राजकारणाला नाव ठेवण्यापेक्षा त्यात सहभागी होत या क्षेत्रांना सकारात्मक नवं वळण देण्याचा प्रयत्न काही जण करतात. मूर्तिजापूर मतदारसंघात अशाच एका ध्येयवेड्या तरुणाची मोठी चर्चा आहे. कोमल ताईट नाव आहे. त्यानं राजकारणाला आपलं करिअर म्हणून निवडताना सर्वसामान्य माणसाला आपलं केंद्रबिंदू मांडला आहे. राजकारणात पदाच्या लालसेनं काम करणाऱ्यांची कमी नाही, परंतु या तरुणानं राजकारणात येताना आपल्या विकासाच्या व्हिजनचा रोडमॅप आधीच तयार करून ठेवलाय. आगामी विधानसभेत कोमल तायडे यांना मूर्तिजापूरचं प्रतिनिधित्व करायला मिळालं तर या भागात विकासाची नवी पहाट उगवणार आहे. मागील 10 वर्षात मूर्तिजापूर मध्ये विकासाची खूप कमी कामे झाली आहेत. मूर्तिजापुराच्या ज्या मूलभूत गरजा आहे, रस्ते, पाणी आणि सिंचन, जे शेतीसाठी लागणारं पाणी, शेत, रस्ते, रोजगार, शिक्षण, या मेन मूलभूत गरजांवर खूप कमी काम झालेलं आहे. तुकाराम बेडकर यांनी जे चांगले कामं आणले होते ते पण रखडलेले आहेत. मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. या मतदारसंघात अनेक अनुसूचित जातीचे इच्छुक उमेदवार निवडणुकीच्या तयारीला लागले असून राजकीय पक्षाकडून तिकीट मिळवण्यासाठी आपले प्रयत्न करीत आहेत. तर मूर्तिजापूर शहराला गेल्या 10 वर्षांपासून विविध समस्यांनी ग्रासलेले आहे. स्थानिक नागरिकांमध्ये विद्यमान आमदारांबद्दल नाराजीचा सूर असून चांगला शिक्षित स्थानिक उमेदवार मिळावा अशी नागरिकांची इच्छा आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तिकीट मिळवण्यासाठी मूर्तिजापूर येथील किडके नगर येथील रहिवाशी कोमल सुरेशराव तायडे प्रयत्न करीत आहेत. कोण आहेत कोमल तायडे यांचा परिचय पाहूयात. मी कोमल सुरेशराव तायडे. मी BSc MBA मार्केटिंग मुंबई युनिव्हर्सिटीतून झालेलं आहे माझं. त्यानंतर मी 10 वर्ष MRF, TVS, हिरो मोटोकॉर्प या विविध मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये विदर्भात अकोला अमरावती जिल्ह्यात काम केलेले आहे. मूर्तिजापूरचा माझे मूळचे गाव मंगरूळ कांबे असून मी सध्या तिडकेनगर मूर्तिजापूर येथे राहतो. मी जेव्हाही माझ्या सुट्ट्यात मूर्तिजापुरात येतो तेव्हा नेहमी मला एक मूर्तिजापुरात रस्त्यांचा प्रॉब्लेम, पाण्याचा प्रॉब्लेम हा नेहमी दिसत होता. आणि मलाही माझे वडील खूप समाजकार्यात नेहमी अग्रेसर राहतात, तर मलाही त्याच्या त्यांच्या प्रेरणेतूनच मी समाजकार्य आणि राजकारणात नुकतंच आलो आहे. कोमल तायडे हे मूर्तिजापूर तालुक्यातील मंगरूळ कांबे या लहानशा खेड्यात जन्मलेले. त्यांचे वडील पोलीस सह उपनिरीक्षक होते. आता ते सेवानिवृत्त झाले. वडील पोलीस सेवेत असल्याने त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण हे कारंजा लाड येथे झाले. 12वी नंतर त्यांनी पुढे BSc या विषयात पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. पुढे त्यांनी मार्केटिंग मध्ये आपलं MBA शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी सेल्स मार्केटिंग या क्षेत्रात विविध मल्टीनॅशनल कंपन्यात 11 वर्ष नोकरी केली. यातून अनुभव घेत त्यांनी उत्कृष्ट ग्रामीण विक्री आणि विपणन क्षेत्राचा सलग 3 वर्षे पुरस्कार मिळाला. त्यांचे वडील सुरेशराव तायडे यांची पोलीस सेवेत अत्यंत प्रामाणिक, निर्व्यसनी अशी ओळख होती. त्यामुळे समाजासाठी मदतीचा हात ते नेहमीच देत असत. यामुळे त्यांची अवघ्या मतदारसंघात ओळख आहे. हॉस्टेलमध्ये आजपासून म्हणजे 14-15 वर्षे तेव्हा पैसे नसल्यामुळे अनाथ हॉस्टेलमध्ये मला 10 रुपये महिना होता. त्या पैसे नसल्यामुळे त्या हॉस्टेलमध्ये शिक्षण घेतलं आणि तिथे रोज सकाळी बाबाची प्रार्थना होती. बाबाच्या प्रार्थनेतून रोज काही सेवेचे सांगते 10 तत्वाप्रमाणे विकलेल्यांना तहानीला पाणी, गुऱ्या लागल्यांना वस्त्र. आपल्या वडिलांचा वारसा घेत कोमल तायडे यांनी नोकरी करीत असताना सामाजिक बांधिलकी जोपासत नोकरी केली. नोकरी करीत असतानाच 2012 मध्ये त्यांचे लग्न सौ स्नेहलता यांच्याशी झाले. त्यावेळी 500 निराधार गरीब लोकांना मिष्टान्न भोजन दिले. काही वर्षांपूर्वी आईचे निधन झाल्याने वडील एकटे पडू नये म्हणून त्यांनी नोकरी सोडून मूर्तिजापूर येथे MRF टायर कंपनीचे शोरूम सुरू केले. व्यवसायाबरोबरच सामाजिक बांधिलकी ठेवूनच त्यांनी संपूर्ण मतदारसंघात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. कोमल तायडे हे येणाऱ्या 2019 मूर्तिजापूर विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी मतदारसंघात जनतेच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न कोमल तायडे करीत आहेत.
आपला आदर्श तुकाराम भाऊ बिडकर यांनी केलेल्या विकास कामांचा मूलमंत्र घेऊन मतदारसंघात रखडलेली कामे मूर्तिजापूर बार्शी टाकडी या दोन्ही शहराला स्वच्छ आणि सुंदर बनवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. मागील 5 वर्षात नगरपालिका महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार एकाच पार्टीची असून सुद्धा मूर्तिजापूर शहरात विकासाची खूप कमी कामे झाली आहे. रस्ता, पिण्याचे पाणी आणि सिंचन यासोबतच शिक्षण आणि रोजगार हा सुद्धा मूर्तिजापुरातील खूप मोठा एक खूप मोठी समस्या आहे. रोजगार निर्मितीसाठी मूर्तिजापूर MIDC कोणतेच चांगले व्यवसाय बाहेरून आणण्याचा कोणी प्रयत्न नाही केला आहे. तसेच कॉलेजेस, तुकाराम भाऊंनी 10 वर्षाआधी जे पॉलिटेक्निक कॉलेज मूर्तिजापूरमध्ये आणलं होतं, या एका पॉलिटेक्निक कॉलेजमुळे खूप शहराचा विकास कसा. एक पॉलिटेक्निक कॉलेज आल्यामुळे इथं विद्यार्थ्याला शिक्षणाची सोय झाली. ते विद्यार्थी बाहेर गावून इथं यायला लागले आणि ते रूम भाड्यानं घेऊन राहायला लागले. तर आपल्या शहरातील लोकांना रूम भाड्याच्या निमित्ताने काही इन्कम चालू झालं. तसेच त्यांची ते मेसमुळे त्यांचे काही इन्कम चालू झाले. तसेच आपल्या इथं शॉपिंग करतात, कोणत्या दुकानात जातात, किराणा दुकानात जातात. तर एक पॉलिटेक्निक कॉलेज आल्यामुळे जो ज्यामुळे आपल्या शहराचा इन्कम सोर्स वाढला आहे. असे जर आपण अजून 4-5 प्रोजेक्ट इथं शिक्षण आणि MIDC कोणते कंपन्या आणल्या तर अजून. आजही मूर्तिजापूर मतदारसंघातील प्राथमिक प्रश्न जशीच्या तसेच आहेत. मागच्या 10 वर्षातील नेतृत्वाकडून मतदारसंघाच्या विकासासाठी ठोस प्रयत्न झाले नसल्याचं शल्य येथील मतदारांच्या मनात आहे. त्यामुळेच कोमल तायडेंसारख्या तरुणामध्ये येथील जनतेला आपल्या नेतृत्वाच्या आशेचं किरण दिसत आहे. पक्ष आणि जनतेनं संधी दिली तर महाराष्ट्राला हेवा वाटेल असा मतदारसंघाचा विकास करून दाखवू असं अभिवचन कोमल तायडे यांनी मूर्तिजापूर मतदारसंघातील जनतेला दिलंय. मी निवडून आल्यानंतर जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी महिन्यातून 2 वेळा जनता दरबार घेईल. त्याच्यात जनतेच्या ज्याही समस्या आहेत त्या निवारण्यात येतील. तसेच सगळी जनता माझ्या 24 तास संपर्कात राहावी यासाठी मी एक 24/7 टोल फ्री हेल्पलाईनसुद्धा चालू करेल. त्यात जनता कोणती आपली समस्या फोन करून माझ्या मला फोन करून सांगू शकेल. तसेच मी तुकाराम भाऊ यांना सोबत आणि त्यांचा आदर्श ठेवून चांगले काम करायचा प्रयत्न करीन. आणि जसे तुकाराम भाऊंनी या मतदारसंघात चांगले कामं करून नाव मिळवले तसं पण मी करण्याचा प्रयत्न करेन.